नमस्कार, लावण ट्रेडर्स मध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण कॉम्प्रेसरचे इलेक्ट्रिक कनेक्शन कसे करावे हे पाहणार आहोत। सुरुवातीला व्हिडिओ मध्ये दर्शवल्याप्रमाणे कॉम्प्रेसरवर आपल्याला एक प्रेशर स्विच दिसेल। या स्विचच्या वरच्या बाजूचे झाकण काढून आपल्याला आतमध्ये कनेक्शन करायचे आहे। झाकण काढल्यानंतर आपल्याला आतमध्ये टर्मिनल्स दिसतील। या स्विच मध्ये एकूण 6 टर्मिनल्स असतात। यामध्ये 3 इनपुटचे आणि 3 आउटपुटचे टर्मिनल्स असतात। व्हिडिओ मध्ये दर्शवलेली वायर ही मोटर कडून आलेली आहे। ही वायर दाखवल्याप्रमाणे प्रेशर स्विच मध्ये जोडून घ्यावी। आता आपण मेन सप्लायचे कनेक्शन पाहूया। व्हिडिओ मधील वायर ही मेन सप्लायची असून यामध्ये फेज, न्यूट्रल आणि अर्थिंग अशा 3 वायर असतात। या वायर प्रेशर स्विच मध्ये ऍडजस्ट करून मोटरच्या कनेक्शन प्रमाणे जोडून घ्याव्यात। आपल्या सोयीसाठी व्हिडिओ मध्ये कनेक्शनचा फोटो दाखवत आहोत। आता आपण कॉम्प्रेसर सुरू करू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल लावण ट्रेडर्स आपले आभारी आहोत।